कुलकर्णी सकाळतर्फे आपलं स्वागत करतो. निजामाच्या जोखडातून मराठवाडा स्वतंत्र झाला त्याला नुकतीच 70 वर्ष पूर्ण झाली. पण या लढ्यात महत्वाचं योगदान असणाऱ्या मंडळींनी स्थापन केलेली मराठवाडा साहित्य परिषद आज वयाची 75 वर्ष पूर्ण करते. 29 सप्टेंबर 1943 या दिवशी या साहित्य परिषदेची स्थापना झालेली असली तरी त्याही आधीपासून साहित्यविषयक चळवळीने या साहित्य परिषदेच्या जन्मासाठी पूर्वपीठिका तयार करून ठेवली होती. आज आपण साहित्य परिषद पाहतो ते फक्त साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचं राजकारण किंवा शहरात काहीतरी साहित्य विषयक कार्यक्रम होतात अशी जागा. पण एवढंच नाहीये, या मराठवाड्याची बौद्धिक भूक भागवण्याचं, मराठवाड्याची बौद्धिक जडणघडण करण्याचं महत्वाचं काम या साहित्य परिषदेनं गेल्या 75 वर्षात केलंय. या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार असलेले आज या परिषदेचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्रातले प्रख्यात समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ आपल्या सोबत आहेत. नमस्कार सर. त्याचबरोबर न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ज्यांना आज संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्यांचा वेगळा परिचय करून द्यायचं काय, पण मराठवाडा साहित्य परिषद आणि मराठवाडा मुक्ती संग्राम या दोन्हीचं एक साक्षेपी इतिहास लेखन त्यांनी केलेलं आहे तेही आज आपल्या इथे आहे. नमस्कार सर. आम्हाला सांगा या परिषदेची स्थापना कशी झाली आणि त्याची पार्श्वभूमी 75 वर्षांपूर्वीची ती परिस्थिती काय होती. साहित्य संस्थेचा इतिहास समजून घेताना काही त्याचा उद्देश काय होता हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या सर्व साहित्य संस्थांच्या इतिहासापेक्षा मराठवाडा साहित्य परिषदेचा इतिहास थोडा वेगळा आहे. याचं कारण असं आहे की बाकीच्या सर्व साहित्य संस्था राजकीय पारतंत्र्यात जन्माला आल्या पण सांस्कृतिक किंवा भाषिक पारतंत्र्यात जन्माला आलेल्या नव्हत्या. कारण ब्रिटिशांनी कधी ही साहित्य संस्थांना बंदी घातलेली नाही. त्यातून अपवाद वगळले तर इतर वाङ्मयीन चळवळींना सुद्धा कधी बंदी त्या काळामध्ये नव्हती. तेव्हा खुलेपणाचं वातावरण वाङ्मयीन संस्कृतीच्या क्षेत्रात असताना त्या साहित्य संस्था काम करत होत्या. मराठवाडा साहित्य परिषदेची जी स्थापना झाली ती स्थापना प्रांतामध्ये मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेत व्यवहार करता येत नाही, आपल्या भाषेत शिक्षण घेता येत नाही, इतकंच नव्हे तर शासकीय दरबारी आपली तक्रार आपल्या भाषेत मांडता येत नाही, अशा तऱ्हेचं भाषिक पारतंत्र्य सुद्धा असलेल्या भागात त्या काम करायचं म्हणून ती स्थापन झाली. आपण जसं म्हणाला की हे साहित्य परिषद स्थापन होऊन 75 वर्ष झाली हे खरं आहे, पण त्याच्या अगोदर काही साहित्य विषयक चळवळी झाल्या, काही थोडेसे प्रयत्न झाले आणि त्याचाही सुद्धा उल्लेख करणं आवश्यक आहे. ठिकठिकाणी पहिल्या प्रथम वाचनालय स्थापन झाले. आश्चर्य आज वाटेल की वाचनालय स्थापन करण्याला सुद्धा सरकारी परवानगी लागेल ते शक्यतो मिळत नसेल. तेव्हा 1901-2 च्या सुमाराला मराठवाड्यामध्ये वाचनालय झाले. ती किती 4-5 वाचनालय होती. या वाचनालयांनी मराठी वाचनाची कारण सरकारी शाळांच्या मध्ये मराठी पुस्तकं उपलब्धच नव्हती, तेव्हा ती भूक भागवण्यासाठीच काम यांनी केलं. दुसरं जे काम या त्या काळामध्ये झालं ते म्हणजे मेळ्यांच्या साह्याने लोक जागृतीमध्ये सुद्धा त्या लोकांनी त्या मेळ्यांचा उपयोग केलेला होता. तिसरी गोष्ट अशी होती की खासगी शाळा ज्या स्थापन झाल्या त्या जरी सरकारी अभ्यासक्रम शिकवला जात होता तरी त्यामध्ये मराठीला उत्तेजन देण्याचं काम तिथे शिक्षक मंडळी करत असत. म्हणून त्या खासगी शाळांना सुद्धा सरकार घाबरत असेल की कशा प्रकारचे संस्कार हे विद्यार्थ्यांच्या वरती करताय. अधिकृतरित्या मराठवाडा साहित्य परिषद स्थापन होण्याच्या पूर्वी मराठवाडी मंडळ वगैरे असे काही नशे पदार्थ वगैरे छोटे छोटे काही उपक्रम राबवले, पण खरा उपक्रम जो राबवला गेला तो मराठवाडा साहित्य परिषदेची स्थापना होण्याच्या काही वर्ष अगोदर विदर्भामध्ये विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. आणि विदर्भ साहित्य संघाचं मोठेपण असं की त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात विदर्भी प्रांत हा समाविष्ट केलेला होता. म्हणजे मराठवाडा हा विदर्भ साहित्य संघाच्या कक्षेत होता. म्हणून विदर्भ साहित्य संघाचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती वामनचे केशवराव कोरटकर होते. अच्छा. आणि त्याच्या सेक्रेटरी मध्ये पुढे जे विवेक संपादक किंवा तरुण भारतीय संपादक त्यांचे गोळेगावकर वगैरे मंडळी सुद्धा होती. आणि आज या उद्देश एकच होता की मराठा
तर्फे काही संस्था स्थापन होत नाही, तर आपण विदर्भाच्या नावाने करू आणि त्यामध्ये तुम्हाला समाविष्ट करू. विदर्भ साहित्य संघाचं एक अधिवेशन हैदराबादला प्रेम नावाच्या थिएटर मध्ये झालेलं आहे आणि दुसरं अधिवेशन पैठणला होणार होत, पण ते तिथल्या जागेत मिळण्याचा काही अडचण म्हणून झालं नाही. म्हणजे अशा रीतीनं विदर्भाच्या विदर्भानं साहित्य संघानं आमच्या मावशीचं काम केलेलं आहे की आई उपलब्ध सध्या नाही तर आम्ही हे तुम्हाला हे मदत करतो. आणि पुढे मग निजाम प्रांतीय साहित्य संमेलन सुरू झाले. त्यातलं पहिलं निजाम प्रांतीय साहित्य संमेलन हे हैदराबादला झालं. सरकारी अडचणी असे होते की अध्यक्ष कोण हे आम्ही ठरवू, आमची परवानगी घ्या म्हणून ते निजामाचा असला एक ऐतिहासिक दावा होता की विदर्भ आमच्या मालकीचा होता आणि खरा एका काळी होता. म्हणून विदर्भामधला माणूस असेल तर तो मुलगी म्हणजे आमचा असं समजून आम्ही त्याला मान्यता देऊ. म्हणून खापर्डेंना अण्णासाहेबांना पहिल्या प्रथम पहिल्या निजाम प्रांतीय साहित्य संमेलनाचं अध्यक्ष करण्यात आलं. हे संमेलन हैदराबादला भरलं आणि दुसरं निजाम प्रांतीय साहित्य संमेलन हे नांदेडला भरलं. त्यावेळेला सर अकबर हैदरी हे मुख्यमंत्री होते, पण त्यावेळेचे पंतप्रधान निजामाचे, आणि त्यांचे आणि दत्तोपंत पोतदारांचे संबंध चांगले होते. त्यामुळे दत्तोपंत पोतदार जरी मुलगी नव्हते हैदराबाद मराठवाड्याचे किंवा विदर्भातले, तरी त्यांच्या अध्यक्षपदाला मान्यता मिळाली आणि ते नांदेडच्या संमेलनाचे अध्यक्ष झाले. आणि या नांदेडच्या संमेलनामध्ये मराठवाड्यासाठी वेगळी साहित्य संस्था निर्माण करायची असं ठरलं आणि मराठवाडा साहित्य परिषद खरा जन्म तो आहे तो नांदेडमध्ये या अधिवेशनामध्ये झाला. आज एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की यातल्या कार्यकारिणीतल्या सभासद असलेले एकच ग्रस्त सध्या आयात आहे, ते म्हणजे औरंगाबादला असलेले प्रभाकरराव देशमुख पाटील. त्यांचं वय आज 93-95 वर्षाचं आहे. ते या कार्यकारिणीचे विद्यार्थी वय म्हणजे वयातले सभासद म्हणून त्या ठिकाणी त्यावेळेला होते. हा आमच्या जन्माचा इतिहास. मी थोडी भर घालतो. चपळगावकरांनी सांगितलेला इतिहास बरोबर आहे, पण त्याला एक राजकीय बाजू सुद्धा होती. एकतर कुठलीही राजकीय चळवळ या प्रांतामध्ये निजाम सरकार होत नव्हतं. काँग्रेसची स्थापना केली परंतु त्याच्यावर बंदी आली. मग वेगवेगळ्या प्रांतिक संस्था स्थापन केल्या गेल्या आणि त्याबरोबर मग काही वाङ्मयी भाषिक कार्य करावं म्हणून राजकारणातलीच मंडळी यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी साहित्य संस्था स्थापन करायचा प्रयत्न केला. अर्थात विदर्भ हा एकेकाळी निजाम सरकारचा भाग होता, तो ब्रिटिशांनी त्यांच्याकडे घेतला आणि तो नंतर हैदराबाद संस्थांचा भाग राहिला नाही. म्हणून विदर्भ साहित्य संघाला मराठवाडा विभागात वाङ्मयीन चळवळ करायला परवानगी दिली गेली. म्हणून चपळगावकर म्हणाले ते बरोबर आहे की विदर्भाची दोन अधिवेशन या ठिकाणी घडली आणि नांदेडमध्ये पहिल्यांदा मराठवाडा साहित्य परिषद ही रीतसर स्थापन करण्यात आली. हे राजकीयतेची जी बाजू आहे ती लक्षात घेऊनच चौथा जे अधिवेशन झालं मराठवाडा साहित्य परिषदेचं हैदराबाद मुक्तीनंतर परभणीला, त्याचे अध्यक्ष बाबासाहेब परांजपे होते, ज्यांचा तसा प्रत्यक्ष वाङ्मयीन निर्मितीस काही संबंध नाही. हे फार उत्तम दर्जाचे वक्ते आणि मराठी भाषेवर अतिशय चांगलं प्रभुत्व एवढंच, पण त्यांना अध्यक्ष केलं याच कारण या मंडळींनी ही वाङ्मयीन चळवळ एक राजकीय चळवळीचाच एक भाग, निदान वाङ्मयीन पातळीवर का होईना समाज संघटित आपल्याला जर करता आला तर ते योग्य ठरेल अशी एक भूमिका होती. म्हणून याला जसं सांस्कृतिक अंग आहे तसं एका परीने राजकीय अंग आहे. आपण पाहतो की मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये जे स्वातंत्र्य सैनिक होते
मराठवाडा साहित्य परिषदेत आहे तीच नावं आपल्याला दिसतात. हो म्हणजे अनंत भालेरावांच्या सारखी सगळी मंडळी नंतर दिगंबरराव बिंदूं पासूनही पहिल्या आणखी एक आठवण सांगितली पाहिजे की नवं मराठवाडा साहित्य संमेलन औरंगाबादला भरलं होतं. असे पुणे ते अध्यक्ष होते. हे संमेलन चालू असताना स्वामी रामानंद तीर्थ संमेलन स्थळी आले. आपल्या सरस्वती भवनच्या हॉलमध्ये भरलेलं होतं आणि अध्यक्ष पुणेकर खाली उतरून आले आणि त्यांना घेऊन ते व्यासपीठावर गेले आणि संमेलनाला आणि साहित्य परिषदेला आशीर्वाद देणारं भाषण स्वामी रामानंद तीर्थांनी केलं. अगदी बरोबर आहे. म्हणजे ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की केवळ वाङ्मयीन आणि राजकीय असे दोन भिन्न हेतू नव्हतेच. तुम्हाला राजकीय चळवळी करून दिल्या जात नव्हत्या, कारण या राजकीय चळवळी इथला बहुसंख्य समाजच करणार आणि तो प्रामुख्याने हिंदू होता. त्यामुळे त्यांची सांस्कृतिक कळचिकली होती. तेव्हा या दोन गोष्टी जशा पश्चिम महाराष्ट्रात ऐकल्या आहेत तशा हैदराबाद संस्थानामध्ये वेगळ्या नव्हत्या. आणि म्हणून केवळ इथंच नाही तर तेलंगणामध्ये कर्नाटकामध्ये सुद्धा या प्रकारच्या चळवळी चालवल्या गेल्या. आणि जेव्हा हैदराबाद मुक्त झाला तेव्हा पहिल्या सरकारनं साहित्य संस्थेला 10,000 रुपये वार्षिक अनुदान दिलं. हे महाराष्ट्रात कुठेही अनुदान साहित्य संस्थांना यापूर्वी दिलं गेलं नव्हतं आणि हे अनुदान असल्यामुळेच मराठवाडा साहित्य परिषदेचा 1948 नंतर आम्हाला विकास करता आला. साहित्य संमेलन हे एक माध्यम लोकांपर्यंत पोहोचण्याचं जरी साहित्य परिषदेनं केलं असलं तरी सुद्धा चांगल्या चांगल्या साहित्य कृतींना प्रकाशात आणण्याचंही मोठं काम मराठवाडा साहित्य परिषदेनं केलंय. दासोपंताची बासुडी असेल किंवा आणखी काही उदाहरण सर आम्हाला सांगाल का? एक तर दोन उद्देश साहित्य परिषदेच्या समोर त्यावेळेला होते. एक कि जे वाङ्मय महत्वाचं आहे पण अद्याप छापलं गेलं नाही ते जुनं वाङ्मय म्हणजे मध्ययुगीन काळातलं वाङ्मय हे प्रकाशात आणायचं. त्यात प्रभाने दिलेलं होतं हे दासोपंतांच्या पासोडीला, कारण पासोडी हे एका वस्त्रावरती लिहिलेला सगळा ग्रंथ होता आणि त्याला कौतुकानं मराठीचा महावस्त्र असं म्हणण्याची प्रथा होती. हा इथे अंबाजोगाईला होता पण हा मराठवाडा साहित्य परिषदेत मुद्री त्याचं मुद्रण केलं आणि हे मराठवाडा साहित्य परिषदेचं मला वाटतं की एक अभिमानास्पद अशा तऱ्हेचा काल आहे. नाहीतर मग हे लोकांना उपलब्ध झालं नसत. त्यांच्याशिवाय दुसरा एक राजेंद्र प्रसादांनी दिल्लीला त्याचं प्रकाशन केलेलं. हो आणि त्यासाठी मला वाटतं पासोडी एका अॅल्युमिनियमच्या पत्राच्या दिल्लीला नेली होती राष्ट्रपती भवन नेली होती. आणि तेव्हा वैष्णव हनुमंतराव वैष्णव हे औरंगाबादचे खासदार होते. ते आणि नशे पोहनेरकर हे दोघेही दिल्लीला गेले आणि राजेंद्र प्रसाद अध्यक्ष त्यांच्या हस्ते त्याचं पहिलं प्रकाशन चित्र सुद्धा उपलब्ध आहे. आपण पाहू शकतो राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद पासोडी बघत असताना या छायाचित्रामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेचे माजी अध्यक्ष आणि प्रख्यात इतिहासकार नशे पोहनेरकर आहेत, औरंगाबादचे खासदार हनुमंतराव वैष्णव आहेत आणि परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष राब माडेकर हे सुद्धा आपल्याला या चित्रात दिसत आहेत. आणखी बाकीची पुस्तकं प्रकाशित केली त्याच्यामध्ये काही जुनी ग्रंथ आहेत आणि त्यांचं संपादन केलं पण मला त्या काळामध्ये महत्वाचं असं वाटत की प्रकाशनाचे साधन मराठवाड्यात नव्हती. मराठवाड्यात प्रकाशक नव्हते. ते एक औरंगाबाद हैदराबादला तुळशी पुढे सोडले तर बाकी प्रकाशक नव्हत्या. अशा वेळेला निवडक नवोदित म्हणता येणार नाही पण निवडक नव्या साहित्यिकांचे लेखन मराठवाडा साहित्य परिषदेने केले. नुकतेच 2-3 वर्षापूर्वी आलेले महाराष्ट्राचे जे भाषा संचालक होते यांचा मेनका नावाचा काव्य संग्रह हा मराठवाडा साहित्य परिषदेनं प्रकाशित केलेला आहे. हा कविता संग्रह अतिशय चांगला तर्फे तिथे लक्ष्मणश्री जोशींनी याला प्रस्तावना लिहिलेली आहे यशवंतराव कानेटकरांचं. होय
थोडी मी भर घालू इच्छितो. 10,000 रुपये अनुदान मिळाल्यामुळे हे सगळं मराठवाडा साहित्य परिषदेला करता आलं आणि हे 10,000 रुपये अनुदान देण्याच्या पाठीमागे सेतू माधवराव पगडी यांचा फार मोठा हिस्सा होता. ते त्या काळात हैदराबाद मध्ये त्यांनी हे अनुदान मिळवून देण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला. प्रशासकीय सेवेतही होते त्यामुळेच पुढे त्यांना साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मध्येही दिलं गेलं. त्यांनी त्या काळात लेखनही केलं. टोपण नावांनी त्यांनी त्या काळामध्ये लेखन केलं. मुख्य म्हणजे बी रघुनाथ यांचा कविता संग्रह पहिल्यांदा काढला गेला आणि त्यानंतर मग मराठवाडा साहित्य परिषदेची प्रकाशन शाखा स्थापन करून मग हे सगळे ग्रंथ प्रसिद्ध झाले. जे सांगितलं होतं पुस्तकाचं बी रघुनाथांचं नाव आहे पुन्हा नभाचा लाल काळा हा बी रघुनाथांचा कविता संग्रह आहे. त्याच्यापूर्वी प्रकाशित झाल्या होत्या त्यामुळे त्यांचं काही पुनर्मुद्रण करण्याची काही गरज नव्हती. पण बी रघुनाथांच्या कवितांचं प्रकाशन एकत्रपणे हे मराठवाडा साहित्य परिषदेने केलं. पण हे फक्त जुन्या साहित्यिकांच्या पुरतं नाही. दुर्दैव असं की साहित्य परिषदेची स्थापना झाल्यानंतर 4-5 वर्षांनी स्वातंत्र्य मिळालं. त्याच्यानंतर अवघ्या 7-8 वर्षात म्हणजे 1953 साली प्रतिष्ठान हे मासिक मराठवाडा साहित्य परिषदेनं सुरू केलं की ज्यामध्ये येथील सगळ्या लेखकांना लिहिता यावं, मराठवाड्याविषयी तुम्ही लिहिता यावं आणि नवं ही आपलं जे लेखन आहे कविता असतील कथा असतील ह्याचे त्यामध्ये एक संविता नावाचं दुनिया वाङ्मयाच्या संशोधनाचा भाग सुद्धा प्रसिद्ध होत असे. या असं हे प्रतिष्ठान त्यावेळेला मग अगदी माणेकर, श्रीधरराव, नंदापूरकर, भागवंतराव, आनंद भालेराव सगळी मंडळी संपादक होती. पुढच्या नंतर ते काळात ते जेव्हा औरंगाबादला आलं त्याच्या नंतर मग दीर्घकाळापर्यंत कार्यकारी संपादक म्हणून पहिले प्रथम तुषार कुलकर्णी काही दिवसांनंतर सुधीर असा आणि मला वाटतं 17-18 वर्ष त्यांनी संपादक कार्यकारी संपादक म्हणून काम केलेलं आहे. याच्या अगोदरची घटना अशी होती की 1953 साली हे प्रतिष्ठान सुरू झालं. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये 7 तारखेला बी रघुनाथांचं आपल्या कार्यालयामध्ये खुर्चीवर बसले असताना हृदयविकारानं निधन झालं. तो एक फार मोठा धक्का होता. पण त्याच्यानंतर मग परिषदेनं असं ठरवलं की बी रघुनाथांचं तर आपण कविता संग्रह प्रकाशित करू, त्याबरोबरच काही नव्या लोकांचे कविता संग्रह म्हणजे आता गैमर्म आहे यांचा पहिला कथा कविता संग्रह गंधर्वेणा हा मराठवाडा साहित्य परिषदेने प्रकाशित केलेला आहे. दुसरा आपल्याला दिसतं बघा राम पिंगळीकर, हे राम पिंगळीकरांचं पुस्तक जे आहे ते मराठवाडा साहित्य परिषदेने प्रकाशित केलेलं आहे. ते कर्पूर नावाचा कविता संग्रह जो आहे तो लता बोधनकरांनी आहे तोही प्रकाशित केला. 60च्या दशकातली पुस्तक हे सगळे जुन्या सगळे नव्या लेखकांची सुद्धा पुस्तकं ते प्रकाशित झाली. पुढच्या काळामध्ये मग प्रकाशक आले करू लागले, बाहेरचे प्रकाशक येऊ लागले त्यामुळे मग या उपक्रमाला तितकंच महत्व आहे. हैदराबाद वरन जेव्हा मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादला कशी आली? विभाजन हैदराबाद मुक्त झालं आणि 56 साली विभाजन झालं आणि मराठवाडा हा भाग मुंबई प्रांताचा हिस्सा बनला. त्याबरोबरच मराठवाडा साहित्य परिषद हैदराबादला ठेवण्याचं कारणच उरलं नाही. कारण सरकारी नोकरीमध्ये असलेले अनेक मराठी कारकून वरिष्ठ सेवक यांच्या बदल्या पुण्या मुंबईकडे झाल्या. तेव्हा साहित्य परिषदही औरंगाबादला नेणं इष्ट म्हणून 1956 मध्ये ती औरंगाबादला स्थलांतरित झाली. पण त्याच्या आधी 53 ते 56 हैदराबाद मध्ये फार मोठं काम प्रतिष्ठान मासिकाने केलं आणि प्रकाशन व्यवसाय तिथंच प्रामुख्यानं सुरू झाला. नंतरची जी प्रकाशन आहेत गैरमानवाणी वगैरे ती औरंगाबादला आल्यानंतर केली गेलेली आहे. 53 च्या आता बी रघुनाथ यांचं कविता संग्रहाचं नावही
अनवर्थन आहे. पुन्हा नभाच्या लालगडा नवा सूर्योदय होतो आहे. हैदराबाद मुक्त झालेला आहे. कुठेही हैदराबाद मुक्तीचा प्रत्यक्ष त्या कवितेत उल्लेख नाही, पण त्या ती सगळी कविता वाचल्यावर तुम्हाला असं लक्षात येईल की एक मुक्तीचा आनंद आणि नवी पहाट उगवते आहे याबद्दलचं समाधान व्यक्त करणारी ती कविता आहे. म्हणून त्या कविता संग्रहाचं शीर्षक हे त्या संग्रहाला नाव म्हणून केलं गेलं. सरांनी ते सांगितलं की एक नवा उत्साह नवी पहाट होते असं. हे फक्त साहित्यिक किंवा साहित्य संस्थांच्या कार्यकर्त्यांच्या पुरतं मर्यादित नव्हतं, सर्वसामान्य माणसापर्यंत हा उत्साह पोहोचलेला होता. आज आश्चर्य वाटत की मराठवाड्यामध्ये साहित्य परिषदेच्या 2000 शाखा होत्या आणि या शाखा कुठे होत्या? छोट्या छोट्या खेड्यात सुद्धा होत्या. म्हणजे तिथली विशेषता हे कुणी केलं? शिक्षकांनी. त्या शिक्षकांना पहिल्या प्रथम मराठी शिकवण्याची मराठीचा उत्साह आणि लोकांना त्याविषयीचा वाङ्मयाची ओळख करून देण्याची संधी मिळालेली होती. त्यांच्यात जबरदस्त उत्साह होता आणि म्हणून मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखा मोठ्या प्रमाणात झाल्या. 70-75 ठिकाणी साहित्य परिषदेच्या परीक्षांची केंद्र असत. साहित्य परिषद एक 3-4 परीक्षा घेत असे आणि त्या परीक्षांना काही हजार विद्यार्थी बसत असत. हे सगळं आम्हाला नवीन आहे. हे सगळं साहित्य परिषदेच्या मागे सामान्य माणसाची जनशक्ती उभी होती. त्यांना असं वाटत होतं चांगलं काम आहे, मराठीचं काम आहे. म्हणून शिक्षक सुद्धा असं मानायचे की हे मराठवाडा साहित्य परिषदेचं काम करणे म्हणजे मराठीचं काम करणे आहे अशी भावना त्यांच्या मनात. काय त्याला काही रिम्युनरेशन वगैरे काही दिलं जात नव्हतं, तरी सुद्धा ते असं करायचे. यातला एक एका शिक्षकाचा मुद्दा उल्लेख केला पाहिजे. उस्मानाबाद मध्ये कव प्रयाग नावाचे ग्रस्त होते, तुळजापूरला तुळजापूरला यांनी काय केलं, एक मायबोली पथक नावाचा एक पथक स्थापन केलं आणि त्याच्यात 2-3 शिक्षक 2-3 विद्यार्थी असे घेतले आणि खेडोपाडे जाऊन साहित्य परिषदेच्या शाखा स्थापन केले. काय त्यांनी 15-20-25 केले असतील, परंतु त्या माणसाचं जे उत्साह होता हे याची तोड आज करता येणार नाही आणि अशा तऱ्हेचा उत्साह आज कोणामध्ये असलेला आपल्याला पाहताच येणार नाही. हे तुम्ही म्हणताय नाना साहेब, त्या 48 सुमाराला माझ्या माहितीप्रमाणे 1944 ला औरंगाबादला तिसरं मराठवाडा साहित्य संमेलन झालं माडखोलकरांच्या अध्यक्षतेखाली. तेव्हा समागर्गे हे कार्य व्हावं हे संमेलन झाल्यानंतर माडखोलकर समागर्गे आणि आणखी काही मंडळी ही मराठवाड्यावर हिंडली. माडखोलकर अनेक तालुक्यामध्ये स्वतः गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी शाखा स्थापन केली. कारण यापूर्वी नांदेडला संस्था स्थापन झाली आणि दुसरं संमेलन औरंगाबाद. विस्तार पहिल्यांदा माडखोलकरांच्या नेतृत्वाखाली झाला. 48 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा एक प्रचंड उत्साह की आता मराठीवरचं दडपण नष्ट झालेलं आहे, आपण मुक्त आहोत आणि आपल्या भाषेचा आपण खूप विकास करू शकतो. माडखोलकरांच्या काळात 5-25 शाखा मला नक्की आकड्याने सांगायला झाले असतील, परंतु कभप्रयाग सारखी माणसं जागोजाग जाऊन त्यांनी शाखा स्थापन केल्या. मी आणि चपळगावकर अनेक ठिकाणी गेलेलो आम्ही दोघच. म्हणजे त्यावर थोडा नंतर काळ आहे 48 नंतर, म्हणजे आमचं जाणं हे 60 नंतरच. पण त्यावेळेला सुद्धा आम्ही जात असतो, म्हणजे साधारणतः हा काळ बघा 1957-58 असला पाहिजे. तर त्यावेळेला तालुक्याच्या गावी जायचा, त्यावेळेला कुणीतरी मध्यमवर्गीय एखादा वकील हा असा असायचा की आल्या गेल्याचं स्वागत करायचं, मग त्याच्या घरी उतरायचं. मग त्याने गावातले 4-2 शिक्षक उत्साही, 4-2 वकील, त्या 4-2 गावातली इतर प्रतिष्ठित मंडळी यांची बैठक भरवायची, बोलायची. त्या बैठकीत आम्ही मराठवाडा साहित्य परिषद काय आहे सांगायचं आणि त्यानंतर तिथं गावात शाखा स्थापन व्हायची. 11 लोक असल्यामुळे शाखा स्थापन होत असते, प्रत्येकाचा एक एक
एक रुपयाला सभासदत्व घेतलं म्हणजे शाखास्थापन आणि बसलं जात असो आम्ही आणि बसणं परत येत असो परत आपण जिंतू माझं गाव आपण गेलो शेगूला गेलो अंबडला गेलो पुष्कळ मुख्य काय हैदराबाद असताना मराठवाडा साहित्य परिषदेनं त्यांच्या परीक्षा सुरू केल्या आणि प्रचंड उत्साह लोकांच्या मध्ये मराठीच्या परीक्षा साहित्य परिषदेच्या देणं शाळा शाळांमध्ये केंद्र होती आणि विद्यार्थ्यांना आणि इतर प्राज्ञ सारख्या परीक्षेला ज्येष्ठ लोक बसत त्यांचे वर्ग घेतले जात हैदराबाद मध्ये औरंगाबाद मध्ये माझे वडील त्या काळात या परीक्षांचे वर्ग घेत होते मुख्य काय मला नेहमी सेतू माधवांचं ऋण मान्य करावं लागतं याला सरकारी मान्यता प्राज्ञ परीक्षा ही मॅट्रिकच्या मराठी परीक्षेच्या तोडीची मानली गेली आणि सरकारी नोकरीमध्ये मराठीची परीक्षा पास होणं कंपल्सरी केलं गेलं त्या काळात एक कारण आहे निजामाच्या राज्यात आणि असे बरेचसे लोक नोकरीच होते ज्यांना मराठी येत नव्हतं त्या लोकांनी मराठी त्याला जबान देण्याची परीक्षा म्हणत असत तर ती म्हणजे पास व्हायला पाहिजे म्हणून सरकारी परीक्षा करायची होती तर त्या सरकारने तेव्हा असं ठरवलं की मराठवाडा साहित्य परीक्षेने घेतलेली अमुक परीक्षा पास झालं म्हणजे तुम्ही क्वालिफाईड आहात केवढं मूलभूत काम हे साहित्य घाणेकर शिक्षण खात्याचे सचिव हे सेतू माधवराव होते आणि मुरलीधरराव घाणेकर हे शिक्षण खात्याचे संचालक होते आपण नाव नांदापूरकरांचंही नाव मराठवाडा साहित्य परिषदेच्या विकासात घेतलं जात आम्हाला थोडं सांगा नांदापूरकर हे मराठी भाषेचा प्रसार करणारे मराठवाड्यातले सगळ्यात मोठे असे कार्यकर्ते ते पहिल्यांदा शिक्षक होते औरंगाबादला इथल्या सरकारी हायस्कूल मध्ये ते होते आणि त्यावेळी अभ्यासक्रम असा होता की मराठी ही सातवी पर्यंत शिकवली पाहिजे आठवी नंतर आठवी नववी दहावी या तीन वर्षामध्ये मराठी हा एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून होता म्हणजे उच्च गणित इंग्लंडचा इतिहास आणि या सगळ्या भाषा म्हणजे फारसी अरबी संस्कृत मराठी कन्नड तेलुगू वगैरे या सगळ्या ऑप्शनल आता इथं व्हायचं काय की करिअर करण्याच्या दृष्टीनं मराठी घेण्याच्या ऐवजी गणित घेणं विद्यार्थ्याला योग्य वाटायचं तेव्हा सातवी नंतर मराठी मुलं सामान्यपणे गणित विषय निवडत किंवा इंग्लंडचा इतिहास हा विषय निवडत मराठी फार थोडे लोक आहेत अशा काळात नांदापूरकरांनी जागोजाग जिथे ते जात तिथं मराठी भाषेचं प्रेम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केलं भगवंत देशमुख हा अतिशय बुद्धिमान विद्यार्थी केवळ नांदापूरकर शिकवायला होते म्हणून त्यांनी आठवी नंतर मराठी घेतलं ते मराठीमध्ये एम ए फर्स्ट क्लास फर्स्ट झाले त्या काळामध्ये नोकरी मिळणं शक्य नव्हतं मराठी घेऊन झालेल्याला काय नोकरी मग त्यांनी वकिलीची परीक्षा द्यायचं आहे आणि नंतर मग त्यांना प्राध्यापक नांदापूरकरांनी एक गोष्ट अशी केली की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना कामाला लावलं की आपापल्या खेड्यात जा आसपासच्या खेड्यात जा आणि जेवढी स्त्रीगीत आहेत ती सगळी स्त्रीगीत गोळा करा म्हणजे पहिल्या प्रथम स्त्रीगीतांचं लोक वाङ्मय मराठवाड्याचे गोळा झालं ते नांदापूरकरांनी केलं आणि भगवंत देशमुखांचा तुम्ही उल्लेख केला ते पुढे मराठी घेतलं आणि ते साहित्य परिषदेचे अध्यक्ष पण झाले आणि त्यांनी नंतर हे काम चालूच ठेवलं त्यांची लोकगीतांचं पुस्तकही नंतर प्रसिद्ध झालं मुख्य सांगतो ते असं की नांदापूरकरांची जेव्हा हैदराबादला बदली झाली औरंगाबादवर
तेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाचवी सहावी सातवी पासून मॅट्रिक पर्यंतचे विद्यार्थी त्यांना पोहोचवायला रेल्वे स्टेशनवर गेले होते. हजारो विद्यार्थी आपण होऊन म्हणजे त्यांची विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रियता काय असेल याची माझ्या वडिलांच्या विद्यार्थी आपण पाहतो. जनरली एखादा साधू असतो तो आपल्या आखाड्याची दीक्षा देत देत आपला शिष्य संप्रदाय वाढवतो, तसं मराठी साहित्याचा एक आखाडाच मराठवाड्यात तयार करून या सगळ्या लोकांनी त्याची दीक्षा लोकांना पुढच्या पिढ्यांना दिली आणि म्हणून ते आमच्यापर्यंत आता साहित्य प्रश्न येऊ शकते. आता वर्तमानामध्ये पाहिलं तर साहित्याकडं साहित्य परिषदेच्या कामाविषयीच फारसं लोकांपर्यंत जात नाहीये की काय, किंवा साहित्य परिषदेच्या कार्यक्रमांना जी अनुपस्थिती ती एकंदर साहित्याविषयी लोकांची वाढलेली उदासीनता आहे की त्याला आणखी काही कारण आहे? आता त्याविषयी थोडस स्पष्ट जर सांगायचं असेल तर पहिलं वाङ्मयासंबंधीचं जे प्रेम होत ते त्या लेखकांच्या लेखनाच्या मुळे निर्माण झालेलं प्रेम. साहित्य संमेलनांच्या मध्ये मी पूर्वी असं पाहिलेलं आहे एखादं लेखन चाललं म्हणजे लोक उत्सुकतेनं बघायचे मुख्य आहे तिकडं माठ हे चाललेले आहेत, खांडेकर चाललेले आहेत, तिकडे बघा अमुक दिसत आहेत, ते आपल्याला जे ते कमी निकोप मध्ये वेळेवरचे आहेत ना ते मध्ये उभे आहेत ते. आता कोण लेखक आहे हे त्या श्रोत्यांना निकोडत असं माहिती नसत हे एक झालं. म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये वाङ्मय हा लोकांच्या श्रद्धेचा विषय आज राहिला आहे असं दिसत नाही. आणि दुसरं असं की प्रत्येक काळामध्ये लोकांच्या गरजा बदलतात. त्या काळामध्ये वाङ्मयाच्या प्रसाराची साधनं नव्हती, प्रकाशन फारसे नव्हते, त्यामुळं आपल्याला साहित्य संमेलनाला जावं आणि लेखनही पाहावं लेखकही पाहावा अशी लोकांच्या गरज होती. आज काय झालेलं आहे की आज सर्वसामान्य मध्यमवर्गीय सुद्धा हा आपल्या आर्थिक उन्नतीकडे इतका गुंतलेला आहे त्याच्यामध्ये की त्याला सांस्कृतिक आणि भाषिक गोष्टींच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. असं असताना त्याला जर याच्यामध्ये प्रश्नांची जागी जर घ्यायची असेल, आता उदाहरणार्थ आपण भाषेचा प्रश्न घेऊ की माध्यम मराठी माध्यमात शिकवलं पाहिजे असं सर्व शिक्षण तज्ज्ञ सांगतात, पालक काही करीत नाही. त्याचं कारण अनेक आहेत, त्याची सगळ्या कारणांची उहापोह आज करता येणार नाही. परंतु लोक प्रश्न लोकांचे काय आहेत आज की सर्वसामान्य माणसाला आता संगणकावर चिनी भाषा जर असते मॅन्डेरिन येते तर मॅन्डेरिन जर बसतं तर मराठी काही बसत आणि मग मराठी बसतं फक्त ते सरकारी चार दोन पत्रकाच्या पुढचं बसतं, बाकीचं यांना का पाहिजेत. आज इंग्रजीमध्ये मुलांच्या साठी फार चांगली पुस्तकं प्रकाशित होतात, मराठीमध्ये तेवढी रंगीत अशी पुस्तकं का प्रकाशित होत नाही? आपली सुद्धा लोकसंख्या पुष्कळ आहे ना, 5-6 कोटी आहे ना. सरांनी जसं सांगितलं की साहित्य परिषदेला 10,000 रुपये अनुदान असताना त्यांनी इतकं सकस साहित्य काढलं, आज हे अनुदान काही लाखांमध्ये आहे, साहित्य संमेलनांचं 25-25 आणि 50-50 लाखांपर्यंत खर्च केला जातो, मग काय मराठीची अवस्था आहे. आणि त्यामुळे साहित्य परिषदेचेही कार्य संभ्रमित स्वरूपात होताना आपल्याला दिसत. याच कारण मराठी बद्दल मराठी भाषकांची भूमिकाच बदलली आहे. ब्रिटिशांच्या काळामध्ये मराठी भाषेला फार महत्व नाही, ब्रिटिशांनी मराठी भाषेची निजामासारखी गळचेपी केली नाही, परंतु मराठी भाषेला काही महत्व प्राप्त होईल मराठी प्रांतात असं कुठलंही धोरण त्यांनी राबवलं नाही. म्हणून तिथं साहित्य संस्था रानड्यांनी सुरू केली की आमच्या भाषेचे आमच्या वाङ्मयाचे प्रश्न आधीच सोडवले पाहिजे, त्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे. ही भूमिका यामध्ये एक प्रकारची नकारात्मकता होती की इंग्रजी आणि ब्रिटिश सत्ता आमच्यावर लादली गेलेली आहे आणि म्हणून तिला प्रतिकार म्हणून आम्ही मराठीचा आग्रह धरतो. हे पश्चिम महाराष्ट्रात होत, तेच मराठवाड्यातही तेच होत, असं चित्र कधी महाराष्ट्रात आणि आमच्याकडेही निर्माण झालं हैदराबाद मध्ये की ही माझी भाषा आहे ही कायमची मी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
स्वातंत्र्य मिळाल्या बरोबर आता आपण स्वतंत्र झालो मग मराठीचा आग्रह झाल्याचं काय कारण? म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही अधिक गुलाम झालो सांस्कृतिक पातळीवर. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातही मराठीची वाईट अवस्था आहे. तिथंही साहित्य संस्थांच्या कार्यक्रमाला कसलाही प्रतिसाद मिळत नाही. ही साहित्य संस्थेमध्ये आहे पुण्याच्या व्याख्यानाला गेलो तर पाच म्हातारे माझं व्याख्यान ऐकायला त्या ठिकाणी. ही परिस्थिती पुण्याची आहे. मुंबईमध्ये तर याहीपेक्षा वाईट तिथं येतच नाही. हीच परिस्थिती मराठवाड्यातही निर्माण झालेली आहे. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं हा एक गंभीर असा प्रश्न आहे. जोपर्यंत माझी संस्कृती ही माझी स्वतःची ओळख आहे आणि भाषा ही संस्कृतीचं साधन आहे, वाहन आहे आणि संस्कृतीचं संचित भाषेतच होत असतं, याची जोपर्यंत समाजात जाणीव निर्माण होत नाही तोपर्यंत मराठीकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलत नाही. हे जर आपण मान्य केलं तर मग साहित्य संस्थेवर जबाबदारी येऊन पडते की ही जाणीव मराठी समाजाला कशी निर्माण करता येईल, त्या दृष्टीनं काय कार्यक्रम करता येईल याची चर्चा करता येईल. त्याला काही नवमाध्यमांचाही आधार घेता येईल. म्हणून सगळंच नव्यानं मांडणी करणं आवश्यक आहे. म्हणून इंग्रजी माध्यमाकडे ओढा. किंबहुना जर घरात आपण इंग्रजीच बोललो तर ते अधिकच चांगलं अशी समजू. मराठी वाचायचंच नाही, मराठी वर्तमानपत्र पाहायचं नाही, इंग्रजी वर्तमानपत्र. आणि ही प्रवृत्ती जी वाढली त्याला आम्ही सुरुवातीपासून मराठीचा आग्रह हा प्रतिक्रिया म्हणूनच घेत आलेलो आहोत, धरत आलेलो आहोत. हे पश्चिम महाराष्ट्रात आहे आपल्याला दिसत. तेव्हा चपळगावकरांचं याबद्दल काय मत आहे ते आता त्यांनी सांगितलं. सांगितलं ते बरोबर. मला असं वाटतं की एक महत्वाचं अजून एक कारण असं की आमचे जे मध्यम वर्ग हा शेवटी संस्कृती पुढे नेत असतो कारण ते आपल्या स्वतःच्या खिशाला कात्री लावून त्याच्या कामासाठी पैसे खर्च करायला तयार असतात, वेळ द्यायला तयार असतात आणि त्याने दिलं पाहिजे. आज कसं झालंय की हा सगळा मध्यम वर्ग सरकारच्या मांडीवरती मान टेकून शांतपणे आपण झोपावं या मताचा आहे. म्हणून साहित्य संमेलनाला लाखो रुपये खर्च जे होतात ते सरकारने द्यावेत असं कसे करतात काय म्हणून? एका काळात गरज होती, आज कशा करताय? आज सगळ्या म्हणून आपल्याला राजकारणातल्या सर्व लोकांना त्या ठिकाणी आणणं आपल्याला भाग असत कारण त्याच्याशिवाय ते खुश होणार नाहीत, आपल्याला पैसे देणार नाही. मग आपण हेच जर करणार आहोत तर ही वाङ्मयीन चळवळ न राहता राजकारणाच्या सोयीनं चालणारी एखादी दुसरी चळवळ असेल तर स्वरूप आपणच केलं. याविषयी राजकारण्यांना दोष देण्याचं काहीही कारण नाही. हे आपण आपलं स्वातंत्र्य स्वायत्तता हे हळूहळू सोडून देतो. किंवा आपल्याला साहित्य संमेलन पूर्वी होत होती तेव्हा प्रतिनिधीचं शुल्क आम्ही भरत होतो 300 रुपये 350 रुपये असं काहीतरी असायचं. आता असं वाटतं की तिथं आहे ना सगळं. सरकारने इतके लाख रुपये दिले, जिल्हा परिषदेने इतके दिले, आमच्या पुढाऱ्याने इतके दिले. मोठा मंडप घाला, अमुक करा, कुठं मंडप होते? आज मंडपाला जवळजवळ 70 लाख 80 लाख 90 लाख रुपये लागतात. औरंगाबादला साहित्य संमेलन झालं सहो बाजून फक्त पोलीस खात्यात मिळणारी जी कनात असते ना ती भाड्याने मिळते तेवढी लावलेली होती. आणि व्यासपीठावरती फक्त एक जाधव लावलेलं होतं ते फक्त 12x15 जाधव होत, तेच आमचं व्यासपीठ होत. वगैरे काही नव्हती. आपण आम्ही आमच्या पैशाने केलं होतं ना. नाही, त्या काळामध्ये लोक साहित्य संमेलनाला पैसे देत. औरंगाबादला जे अनंत काळेकरांच्या अध्यक्षतेखाली संमेलन झालं तेव्हा ही सगळी मंडळी तालुका तालुक्यामध्ये हिंडली. लोकांनी पैसे दिले. एक सरकारचा पैसाही त्या संमेलनात नव्हता. आज लोकांकडे गेल्यावर
साहित्य संमेलन आणि हे आम्ही बंद केलं सरकार आपलंच आहे सरकार देणार मग लोकांकडे त्यांची आम्ही मेहनत घेण्याचं काय कारण त्यामुळे लोकांचीही दान देण्याची सांस्कृतिक कार्याला मदत करण्याची प्रवृत्ती नष्ट आम्हीच केली ती पुनरुज्जीवित करायला पाहिजे कारण लोकशाहीमध्ये आपण जितकं सरकारवर अवलंबून राहू तितकं ती लोकशाही कमी प्रमाणामध्ये आपल्यामध्ये येत राहते आणि म्हणून हे सगळेच बदल करणं मला अतिशय आवश्यक असं वाटत. आता साहित्य संस्थांचं जर पाहिलं आपण कोणती साहित्य संस्था असो कुठल्या तरी राजकारण्याला जवळ केल्याशिवाय संमेलन होत नाही किंवा कुठलाच कार्यक्रम. याचा म्हणजे एक गोष्ट तुम्हाला सांगितली पाहिजे हा समाज सुद्धा आमच्या लाचारीने आम्ही निर्माण केलेला आहे. राम शिवाळकर आणि मी दोघे एकदा ट्रस्टचे सभासद होतो म्हणजे सरकारची मदत न घेताना आपल्याला संमेलन घडवता येतील का यासाठी महामंडळानं एक विश्वस्त निधी उभारला आहे. त्याचा मी त्या काळात मी आणि ते दोघे होतो. रामराव शिवाळकरांनी अशी सूचना केली की एक संमेलन आपण असं घेऊ की त्याला सरकारची कोणतीही मदतीची गरज नाही. आणि मग त्याने सुचवलं असं की संमेलन आपण साधारण संध्याकाळी 5 वाजता सुरू करायचं रात्री 10 वाजता संपवायचं असं करू म्हणजे आपल्याला मंडपाची गरज नाही. औरंगाबादचा कुठे मंडप होता सातच्या पहिल्या दुसरं त्यांनी असं सांगितलं की गावगावचे लोक बाकी ते म्हणत पण लोकांना जीव घालेल त्यांना आनंद वाटतो त्यामुळे ती जेवण तुमची जी आहे ती कोणत्याही गावामध्ये आम्ही करून देऊ की लोकांच्या तर्फे जेवण मंडप नाही लोकांच्या तर्फे जेवण अजून असं की तुम्ही लोकांना प्रवास करता समाजाची शंका उपस्थित केली की जर जाण्या येण्याचा प्रवास खर्च आणि मानधन दिलं नाही तर चांगले लोक येणार नाही. आता कारण मला हसू आलं की आता मानधन दिल्यानंतर चांगले लोक येतातच याची काही खात्री कोणीच देऊ शकत नाही. तेव्हा चांगले लोक येण्याचा आणि मानधन देण्याचा काही संबंध नाही. पूर्वी वडकरांसारखा माणूस संमेलनाला यायचा बापट यायचे म्हणून कोणालाच आपण मानधन वगैरे काही दिलेलं नव्हतं. तेव्हा हे सगळं जर हे आपल्या घरचं वाङ्मयीन कार्य आहे असं जर सगळे लोक समजले तर जाण्यास खर्च आपण करू ना. आपण ट्रिपला खर्च करतो साहित्य संमेलनाला का नाही पूर्वी कधीच होते 10,000 आणि 5,000 रुपये घेऊ या भरपूर लोक यावेत हा त्याच्या यशस्वीतेचा काही मानबिंदू वगैरे ठरत नाही. हे आपलं संमेलन असं त्याला वाटत नाही. हैदराबाद मुंबईला रुपारेल कॉलेजच्या प्रांगणामध्ये असं एक संमेलन मुंबईमध्ये घडवलं गेलं. त्यामध्ये पु ल देशपांडेंपासून सगळ्यांनी पुढाकार घेतलेला होता. मी आणि चपळगावकर आम्ही दोघेही गेलो होतो. सगळे परगावून आलेले स्वखर्चाला आलेले होते. परिसंवाद एक दिवसाचं संमेलन होत. परिसंवादात भाग घेणाऱ्यांना कोणालाही मानधन दिलं गेलं नाही. आजूबाजूला 2-4 जी हॉटेलं होती त्यांच्याशी ठराव केलेला होता की यांना कमी किमतीत जेवण द्या आणि जाहीर असं केलं होतं की ज्यांना चहा जेवण हवं तितक्या वेळी तुम्ही दिवसभरात त्या हॉटेलमध्ये घेऊ शकता याचे दर अमुक अमुक असते. त्याप्रमाणे लोक वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवत होते. तेव्हा जेवणाचा कुठलाही खर्च संमेलनावर नव्हता. तो प्रत्यक्ष व्यक्तीनं आपापल्या परीने केला. अतिशय यशस्वी असं ते संमेलन झालं. हेतू हा होता की असं संमेलन तुम्ही 2-3 दिवसाचं घेऊ शकता एक नमुना म्हणून हे संमेलन घेऊन दाखवलेलं आहे. पण नंतर त्या संमेलनाचा साहित्य संस्थांवर अजिबात परिणाम झाला नाही. मंत्री बोलवायचे 1,000,000,000 रुपये खर्च करायचे प्रचंड प्रमाणात लोक जमवायचे आणि त्याला एक यात्रेचं स्वरूप त्या अध्यक्षांच तर नावही कार्यक्रम पत्रिकेत नीट छापलं जात नाही. आज राष्ट्रीय साहित्य परिषद 75 वर्ष पूर्ण झाले. 100 ती सरकायला सुरुवात झाली. 25 वर्ष म्हणजे जर ती व्यक्तीच्या आयुष्याची धरली तर वानप्रस्थ आश्रम संपून संध्याचा आश्रम सुरू होतो. तर
साहित्य परिषद तशी संन्यासाकडे जाईल की शताब्दीकडे जाताना आणखी गौरवाकडे जाईल, त्यासाठी काय केलं पाहिजे आणि ते भवितव्य काय असेल? मला असं वाटत की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जे कार्यक्रम मराठी भाषेच्या विकासासाठी राबवले गेले साहित्य संस्थांच्या मार्फत, तेच पुन्हा नव्याने राबवले पाहिजे. एक म्हणजे मराठीच्या परीक्षा सुरू केल्या पाहिजे. आता साहित्य संस्था करत नाही म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठान परीक्षा घेतो आणि खूप लोक त्या परीक्षांना बसतात. त्या परीक्षेला तसे मान्यता कसलीच नाही, पण या निमित्तानं मराठी वाङ्मयाचा आपल्याला अभ्यास करता येतो. अगदी प्रौढ माणसं बसलेली मला माहिती, सुरुवातीच्या काळात ते प्राश्निक होतो की पेपर त्यांना काढून दिलेले आहेत. हे साहित्य परिषद का नाही करत, मुंबई करत असे स्वातंत्र्यपूर्व काळात, पुणे करत असे, मराठवाडा, नागपूर, सगळ्यांनी आपली परीक्षा बंद. अजूनही मला असं वाटत की पालकाला असं वाटत की आपला मुलगा इंग्रजी शिकतो पण त्याला मराठी यायला पाहिजे असं अजून वाटत, कारण ते पालक मराठीतून शिकलेले. हे जर परीक्षा सुरू केल्या तर पालक आपल्या मुलाला सांगतील की बाबा तू ही खाली परीक्षा दे, तेवढंच मराठीचे संस्कार त्याच्यावर होते, तेव्हाही परीक्षा सुरू केली पाहिजे. दुसरं, परप्रांतीयांना मराठी भाषा शिकवण्याचे वर्ग साहित्य संस्थांनीच चालवले पाहिजे. मराठवाडा महाराष्ट्र असं आहे की परप्रांतीय मराठी भाषा बोलत तरी शिकत नाही, आम्ही त्यांच्याशी हिंदीतच व्यवहार करतो, त्यामुळे मराठी न बोलता महाराष्ट्रात वर्षानुवर्ष राहता येतो असा एक समज झालेला आहे. हा जर दूर करायचा असेल तर आपण मराठीतच बोललं पाहिजे. याचा अर्थ इतर भाषेत बोलू नये असं होत नाही, पण सुरुवात मी मराठीत करेन. समोरच्याला जर येत नसेल तर मी हिंदी बोलेन, पण मी सुरुवात त्याच्याशी बोलताना मराठीतच करेन असं ठरवल्याशिवाय मराठी महाराष्ट्रात सलगपणे वापरली जाणार नाही. हे करत त्यासाठी परप्रांतीयांना मराठी भाषा शिकवण्याचे वर्ग साहित्य संस्थांनी सुरू. तिसरं, अभ्यास मंडळ सुरू केली पाहिजे. माझं तर मत आहे की साहित्य संस्थेनंच कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास मंडळ सुरू केलं पाहिजे. म्हणजे कॉलेजच्या वेळेच्या शिवाय तिथले विद्यार्थ्यांना अभ्यास मंडळाचा सदस्य करणं, आठवड्यातून एक दोन तासाचा तिथं काहीतरी कार्यक्रम घेणं, एखाद्या कवीला नेणं, कविता म्हणायला लावणं, कथाकाराला कथा सांगायला सांगणं, एखादं चांगलं पुस्तक असेल तर त्याचा परिचय फार गंभीर समीक्षा न करता त्याचा परिचय करून देणं, असे उपक्रम जर राबवले गेले तर मराठी वाचक नव्यानं आपण तयार करू शकतो. आणि हे करणं अवघड काहीही नाही असं माझं, परंतु आम्ही काहीच करत नाही. म्हणजे नुसती काही भाषण घडवून आणली, साहित्य संमेलन घेऊन टाकले की आमचं काम संपलं, असंच सगळ्या साहित्य संस्था आहेत. मराठी भाषा टिकवण्याची आजही गरज आहे आणि ते कार्य करणं हे साहित्य संस्थेचं काम आहे असं जोपर्यंत साहित्य संस्थांना वाटत नाही तोपर्यंत हा बदल होऊ शकत नाही. सर आपण काय सांगाल? मला एक आणखी गोष्ट यांनी सांगितलेलं त्याला आणखी जोड दिली पाहिजे की आपण आता महाराष्ट्राचा जो म्हणजे समाज व्यवहार आहे हा पूर्वी काय असे शिक्षण क्षेत्र, सरकारी नोकरी ह्याच्या पलीकडे आणि शेती ह्याच्या पलीकडे काहीच नव्हतं. आता तरुण इंडस्ट्रीमध्ये आपल्या इंडस्ट्रीमध्ये सगळ्या व्यवहारामध्ये उद्योगांच्या मराठी किती वापरलं जातं, वकील कायद्याचं क्षेत्र आहे ते मोठं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये मराठी किती वापरलं जातं, मराठी पुस्तकं आणि लोकांना समजून सांगण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे इतके निकाल आले, नीटपणे समजून सांगण्याचं काय आपल्याजवळ साधन उपलब्ध आहे. आपल्याला असं दिसतं की जीवनाची इतर क्षेत्र दळणवळण आहे, ह्या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये लोकांना मराठी
फक्त आता अभ्यासक्रमाच्या मध्ये जे पूर्वी गमोगणचे धडे होते त्यांनी त्या मराठीचा उपयोग फारसा राहिलेला नाही. त्याच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल आणि एक आत्मविश्वास निर्माण करावा लागेल की मराठीमध्ये जीवनाच्या सर्व क्षेत्रात तुम्ही व्यवहार करू शकता. आणि हा आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम आपल्याला साहित्य परिषदेने खूप महत्वाचं असं मार्गदर्शन मराठवाडा साहित्य परिषदेच्या अमृत महोत्सवानिमित्त आपल्याला डॉक्टर रसाळ सर आणि न्यायमूर्ती चपळगावकर सरांनी केलं. त्या दोघांनी आपल्याला वेळ दिला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद सर.